नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सात फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी गेले वर्ष लॉकडाऊनमध्ये संपले या काळात घरगुती वीज ग्राहकांचं औद्योगिक कारखाने शेतकऱ्याकडील कृषी पंपाचे बिल मोठ्या प्रमाणात थकले यात जिल्हा परिषदेच्या पाणी योजना देखील मागे नाहीत जिल्ह्यातील त्रेचाळीस पाणी योजनांच्या थकीत वीज बिलाचा आकडा सदोतीस कोटी छप्पन लाख चौसष्ट हजारांवर पोहोचला आहे जिल्ह्यात सातशे सदुसष्ट ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी नऊ व दहा फेब्रुवारी रोजी होत आहेत सरपंच पदावर आपल्या सदस्यांची वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत काही ठिकाणी खबरदारी म्हणून सदस्यांना सहलीवर पाठवण्यात आले गावचा कारभार आपल्याच हाती राहावा यासाठी सदस्यांची पळवापळवी होणार असल्याची शक्यता व्यक्त होते जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय पॅनलची चर्चा आता संपल्यात जमा आहे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सहकारी बँकेतील पक्षविरहित राजकारणाचा आदर राखत स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे सूत्रांनी सांगितले दुसरीकडे स्थानिक राजकारणामुळे राष्ट्रवादीत प्रारंभी भाजपच्या नेत्यांना सोबत घेण्यास विरोध होता मात्र सहकाराच्या भल्यासाठी हा विरोध मावळल्याचे म्हटले जाते दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय किसान सभेने नगर येथे केलेल्या आंदोलनात केंद्रात हुकुमशाही सरकार असल्याची घोषणाबाजी केली गॅस पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात राहुरी येथे शिवसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते या प्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल झाला जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे बेपत्ता असलेल्या सहा वर्षी बालकाचा मृतदेह घराजवळील विहिरीत सापडला संग्राम संतोष भोसले हा बालक घरासमोर खेळत असताना शुक्रवारी बेपत्ता झाला होता शनिवारी त्याचा मृतदेह घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळला नगर शहरातील तेलिखुंट हाऊसमध्ये वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांना मध्यरात्री महारहाणीचा प्रकार घडला तोपखाना पोलिसांनी चाकूने हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल केला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार